नमस्कार, सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण मस्त क्रंची आणि टेस्टी असं मसाला पापड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आपलं इंडियन स्टार्टर म्हणलात तरी हरकत नाही. तर यासाठी नेहमी आपण तेलामध्ये उडदाचे पापड तळून घेतो आणि त्याच्यासाठी एक टीप आहे की कमी तेल लागावं, त्यासाठी एक पसरट कढई घ्यायची, म्हणजे पूर्ण पापड मावेल अशी कढई पाहिजे आणि तेवढंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. आता एक पोटभर तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि हे पापड दोन्ही बाजूंनी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि आणखीन एक हेल्दी टिप म्हणजे जर एवढं जरी तेल आपल्याला नको असेल तर आपण पापडांना पहिल्यांदा ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने. म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना तळलेलं पापड नकोच आहे, तर त्यांच्यासाठी ही टिप आहे. अगदी चिमूटभर तेल लागणारे ब्रशला लागलं असेल, ब्रश फक्त पुसायचा आहे पापडांना, बघा अशा पद्धतीने. आणि हे पापड आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजताना आपल्याला पटपट आलटी पालटी करायचे आहेत हे पापड आणि गॅस बारीक मोठा असं आपल्याला करत राहायचं आहे, बघा अशा पद्धतीने. आणि सर्व बाजूंनी पापड भाजून घ्यायचे, म्हणजे पापड वेडावाकडा होत नाही, सरळ राहतो. त्याचा आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी म्हणजे चपटाच राहतो. जितका आपण पटपट आलटी पालटी करू तितका छान तो सपाट राहतो, नाहीतर वेडावाकडा आकार होतो पापडाचा भाजताना. तो होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची आहे. आणि टेस्ट तळलेल्या पापडाची यावी म्हणून आपण त्याला वरती ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे, बघा अशा पद्धतीने देखील आपण मसाला पापड बनवू शकतो की ज्याच्यामध्ये आपण तळलेलं पापड वापरलेलं नसेल. आता हे तळलेले किंवा भाजलेले दोन्ही जे तुमची चॉईस असेल ते पापड आपण प्लेटमध्ये पसरवून त्यावरती बारीक चिरलेला कांदा पसरवून घेऊयात. कांदा एकदम छान बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने टोमॅटो तो देखील पसरवून घेऊयात. बघा, अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. टाइमपास म्हणून खायला देखील छान आहे ही रेसिपी. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेऊयात. आणि सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे. पटकन होते, पटकन संपते आणि सर्वांना आवडते ही डिश. त्यावर आता आपण बारीक शेव थोडीशी भुरभुरूयात आणि मग सर्वात शेवटी लाल तिखट थोडंसं पसरवून घेऊयात आणि त्याच्या जोडीलाच थोडासा चाट मसाला देखील पसरवून घेऊयात. झालं, आपला मसाला पापड तयार आहे. दिसतोय ना मस्त, तितकाच क्रंची, तितकाच टेस्टी आणि सर्वांच्या आवडीचा असा हा मसाला पापड तयार आहे. अगदी झटपट 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करून मला सांगा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपीज या चॅनलवर पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा. बाय बाय.